नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत. आंबा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. आपण सगळेजण आंब्याच्या सीझनची वाट बघत असतो, पण आंब्याचा सीझन खरा 1.5 ते 2 महिनेच असतो, कारण आपण अक्षय तृतीयेनंतर आंबा खायला सुरुवात करतो आणि पाऊस पडला की आंबा खाणं बंद करतो. हा आंबा पुढचं वर्षभर आपण सीझन संपला तरी एन्जॉय करू शकतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रिझर्व्ह करू शकतो. आपण जर घरी हा आंब्याचा पल्प आणि आंबा प्रिझर्व्ह केला तर तो ताज्यासारखा छान लागतो, कारण आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ज वापरत नाही. इथून पुढच्या 4 भागांमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ज आणि आर्टिफिशियल कलर्स न वापरता आंबा वेगवेगळ्या पद्धतीने कसा प्रिझर्व्ह करून ठेवायचा ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे. प्रिझर्व्ह करण्यासाठी जे आपण आंबे वापरणार आहोत ते पिकलेलेच पण थोडेसे हिरवट असेच घ्यायचे. ते छान असे कडक असले पाहिजेत. धुतलेले आंबे स्वच्छ सुती कापडांनी पुसून घ्यायचे आणि हे आंबे कापून त्याच्या फोडी करून घ्यायच्यात. आपल्याला रसासाठी सुद्धा आंबा पिळायचा नाही आहे, कारण तो आतनं खराब असेल तर आपल्याला कळणार नाही, म्हणून आपण आधी फोडी करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा प्रकारे सुद्धा तुम्ही आंब्याच्या फोडी करू शकता. या छान चौकोनी चौकोनी फोडी होतात आणि आंब्याच्या सालीला लागून आंबा वायाही जात नाही. सगळ्या आंब्यांच्या अशा फोडी करून घ्यायच्या. या आंब्याच्या कोई पण छान साफ करून घ्यायच्या आणि सगळा आंबा निपटून काढायचा. आता यातल्या ज्या फोडी आहेत त्या आपण 2 प्रकारे प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो. तर ह्या फोडी कशा प्रिझर्व्ह करायच्या ते आज आपण आजच्या भागात बघणार आहोत. तर आपण जे आंबे चिरलेत त्यातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या ज्या फोडी आहेत त्या घ्यायच्या आणि प्लेटमध्ये अशा ठेवायच्या की त्या प्रत्येक फोडीमध्ये थोडं थोडं अंतर राहिलं पाहिजे. या फोडी प्लेटमध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या की ते एकमेकांना चिकटल्या नाही पाहिजे. आता ह्या आंब्याच्या फोडींवाल्या प्लेट्स फ्रीझरमध्ये ठेवायच्या आहेत. साधारण 3 तास ठेवायच्या. तीन ते 4 तासांनी या आंब्याच्या फोडी छान कडक होतात. त्या प्लेटमधून मोकळ्या करून घ्यायच्या आणि एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायच्या. माझ्याकडे हा डबा आहे ज्याच्यावरती तुम्ही डेट आणि मंथ ॲडजस्ट करू शकता. हे फ्रीझरमध्ये ठेवायचेच डबे आहेत. तर ह्याच्यात मी ह्या फोडी प्रिझर्व करून ठेवणार आहे आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ह्याचं आईस्क्रीम मिल्कशेक बनवू शकता. तर अशा पद्धतीने आंब्याच्या फोडी प्रिझर्व करून ठेवा आणि वर्षभर ह्याचा आस्वाद घ्या. या आंब्याच्या फोडी वापरून तुम्ही मँगो मिल्कशेक, मँगो जॅम, मँगो आईस्क्रीम, मँगो स्मूदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर अशा छान छान पद्धती बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. भेटूया पुढच्या भागात.